हेलो एवरीवन, वेलकम टू इंग्लिश बूस्टर्स विथ आरती। जिथे इंग्लिश बूस्ट करता है तुम मराठीतून। वेल गाइस, काय तुम्ही त्यांच्यापैकी आहात ज्यांना इंग्लिश लिहिता येतं, वाचता येतं आणि बोललेलं कळतंही, पण स्वतः बोलायची वेळ आली तर तुम्ही अडखळता आणि पुढे काय बोलायचं हे सुचतच नाही? तर आजचा हा लेसन तुमच्याकरताच आहे। आजच्या लेसनमध्ये बघूया काही व्हरायटी ऑफ सेंटेन्सेस जे तुम्ही सिच्युएशनली इंग्लिश बोलण्याचा सराव करत असताना आपल्या भाषेमध्ये वापरू शकता आणि तुमचा बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढवू शकता। मी यामध्ये दोनदा एक वाक्य सांगितले आहे। इमिटेशन टेक्निकने जर तुम्ही माझ्या मागून ते रिपीट केले तर तुमचा बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला प्रोनन्सिएशन्सही कळतील। चला आजच्या लेसनला सुरुवात करूया। लेट्स गेट गोईंग। पहिलं वाक्य आहे, माफ करा साहेब, मी आपली मदत करू शकतो का? एक्सक्यूज मी सर, कॅन आय हेल्प यू? एक्सक्यूज मी सर, कॅन आय हेल्प यू? तुझ्याकडे पेन आहे का? हॅव यू गॉट अ पेन डिअर? हॅव यू गॉट अ पेन डिअर? आम्ही दरवर्षी आमचं घर रंगवून घेतो। वी गेट आर हाऊस पेंटेड एव्हरी इयर। वी गेट आर हाऊस पेंटेड एव्हरी इयर। मी काल कटिंग केली। आय हॅड माय हेअर कट यस्टरडे। आय हॅड माय हेअर कट यस्टरडे। उद्या पाऊस पडला तर सामना रद्द होईल। द मॅच विल बी कॅन्सल्ड इफ इट रेन्स टुमॉरो। द मॅच विल बी कॅन्सल्ड इफ इट रेन्स टुमॉरो। काही चुकलं तर ते मला जबाबदार धरतील। इफ एनिथिंग गोज रॉंग दे विल होल्ड मी रिस्पॉन्सिबल। इफ एनिथिंग गोज रॉंग दे विल होल्ड मी रिस्पॉन्सिबल। तू कारने गेलास तर तू वेळेवर पोहोचशील। इफ यू गो बाय कार यू विल रीच ऑन टाईम। इफ यू गो बाय कार यू विल रीच ऑन टाईम। तो आला तर मला सांग। टेल मी इफ ही कम्स। टेल मी इफ ही कम्स। तुझं काम संपलं असेल तर तू जाऊ शकतोस। इफ युअर वर्क हॅज फिनिश्ड यू कॅन गो। इफ युअर वर्क हॅज फिनिश्ड यू कॅन गो। ती स्वयंपाक वगैरे काही करत नव्हती, ती नुसती बसून होती। शी वॉजंट कुकिंग ऑर एनिथिंग शी वॉज जस्ट सिटिंग। शी वॉजंट कुकिंग ऑर एनिथिंग शी वॉज जस्ट सिटिंग। या अडचणी रात्रीतून संपणार नाहीत। दीज प्रॉब्लम्स वोंट डिसअपियर ओव्हर नाईट। These problems won't disappear overnight. मी गोड पदार्थ खात नाही। I don't eat sweet things. I don't eat sweet things. पैसे झाडाला लागत नाहीत। Money doesn't grow on a tree. Money doesn't grow on a tree. मी हे मुद्दाम केलं नाही। I didn't do this purposely. I didn't do this purposely. तुझी तिथे जाण्याची हिम्मत कशी झाली? हाऊ डेअर यू गो देअर। हाऊ डेअर यू गो देअर। तू हे पुस्तक पूर्ण वाचलं आहे का? हॅव यू रेड दिस बुक ऑल थ्रू। हॅव यू रेड दिस बुक ऑल थ्रू। टीका करणं सोपं असतं। इट इज इझी टू क्रिटिसाइज। It is easy to criticize. तुला झोपेतून उठवल्याबद्दल मी दिलगीर आहे। I'm sorry to wake you up. I'm sorry to wake you up. वागताना माझी पाठ दुखते। My back hurts while bending. My back hurts while bending. मुलं चुळबुळ केल्याशिवाय जास्त वेळ बसू शकत नाहीत। Children can't sit for a long time without fidgeting. Children can't sit for a long time without fidgeting. हा कार्यक्रम बघण्यासारखा आहे। This program is worth watching. This program is worth watching. तुझा वाढदिवस विसरल्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय। I feel very sorry about forgetting your birthday. I feel very sorry about forgetting your birthday.
एकसारखी चिवचिव करत पक्षी झाडावर बसलेले होते. बर्ड्स वर सिटिंग ऑन द ट्री चॉपिंग कंटिन्युअसली. बर्ड्स वर सिटिंग ऑन द ट्री चॉपिंग कंटिन्युअसली. आम्ही बसची वाट पाहत एक तास घालवला. वी स्पेंट एन आवर वेटिंग फॉर द बस. वी स्पेंट एन आवर वेटिंग फॉर द बस. आमच्यावर चिखल उडवत एक कार वेगाने निघून गेली. अ कार रेस्ट बाय स्पॅटरिंग मड ओव्हर अस. अ कार रेस्ट बाय स्पॅटरिंग मड ओव्हर अस. आम्ही दर रविवारी खरेदी करायला जातो. वी गो शॉपिंग एव्हरी संडे. वी गो शॉपिंग एव्हरी संडे. त्याला रांगेत उभं राहायला अजिबात आवडत नाही. ही हेट स्टँडिंग इन अ क्यू. ही हेट स्टँडिंग इन अ क्यू. आम्ही जुलैमध्ये घर बांधायला सुरुवात केली. वी स्टार्टेड बिल्डिंग द हाऊस इन जुलै. वी स्टार्टेड बिल्डिंग द हाऊस इन जुलै. त्याची वाट पाहणं आता निरर्थक आहे. इट इज पॉइंटलेस वेटिंग फॉर हिम नाव. इट इज पॉइंटलेस वेटिंग फॉर हिम नाव. आणि त्याचबरोबर तो निघून गेला. अँड विथ दॅट ही लेफ्ट. अँड विथ दॅट ही लेफ्ट. माझी नोकरी गेली तर मी एखादा धंदा सुरू करेन. इफ आय लॉस्ट माय जॉब आय वुड स्टार्ट सम बिझनेस. इफ आय लॉस्ट माय जॉब आय वुड स्टार्ट सम बिझनेस. आमचं दुकान रविवारी बंद असतं. आर शॉप इज क्लोज्ड ऑन संडे. आर शॉप इज क्लोज्ड ऑन संडे. तो नेहमी आनंदी असतो. ही इज ऑलवेज हॅपी. ही इज ऑलवेज हॅपी. तो तहानलेला होता. ही वॉज थर्स्टी. ही वॉज थर्स्टी. वेळ संपली आहे. द टाइम इज ओव्हर. द टाइम इज ओव्हर. इथून स्टेशन किती दूर आहे. हाऊ फार इज द स्टेशन फ्रॉम हिअर. हाऊ फार इज द स्टेशन फ्रॉम हिअर. तो विश्वसनीय माणूस नाही. ही इज नॉट अ रिलायबल पर्सन. ही इज नॉट अ रिलायबल पर्सन. काय आळशी मुलगा आहेस तू. What a lazy boy you are. What a lazy boy you are. किती छान ड्रेस घातलेला आहेस तू. What a lovely dress you are wearing. What a lovely dress you are wearing. इतक्या उशिरा उठणं म्हणजे किती आळशीपणा तुझा. How lazy of you to get up so late. How lazy of you to get up so late. काय सुंदर घर आहे. व्हॉट अ लवली हाऊस. व्हॉट अ लवली हाऊस. आम्हाला या गोष्टींची सवय आहे. वी आर यूज टू दिस थिंग्स. वी आर यूज टू दिस थिंग्स. मला वाचन करायला जास्त आवडेल. आय वुड प्रिफर टू रीड. आय वुड प्रिफर टू रीड. तो घरी असू शकतो. ही कॅन बी ॲट होम. He can be at home. ही बातमी खरी असू शकते. This news can be true. This news can be true. मसाला कुटण्यासाठी तुम्ही खलबत्ता वापरू शकता. You can use a pestle and mortar to crush the spices. You can use a pestle and mortar to crush the spices. तू कोणते वाद्य वाजवू शकतोस. Which instrument can you play? Which instrument can you play? तू जाऊ शकतोस. You can go. You can go. मी जास्त वेळ उभा राहिलो तर माझे गुडघे दुखतात. If I stand for a long time, my knees hurt. If I stand for a long time, my knees hurt. तो आला तर मला सांग. Tell me if he comes. Tell me if he comes. तो वेळ वाया घालवत नाही. He doesn't waste his time. He doesn't waste his time.
राहुलला कॉफी आवडते. राहुल लाइक्स कॉफी. राहुल लाइक्स कॉफी. तो गम्मत करत होता. ही वॉज जोकिंग. ही वॉज जोकिंग. आजकाल आम्ही एकमेकांना क्वचितच भेटतो. वी सेल्डम मीट इच अदर दिस डेज. वी सेल्डम मीट इच अदर दिस डेज. तो तसं का करत होता. वाय वॉज ही डुईंग सो. वाय वॉज ही डुईंग सो. तिथे नसेल तर मग टेबलावर बघ. इफ इट इज नॉट देअर देन लुक ऑन द टेबल. इफ इट इज नॉट देअर देन लुक ऑन द टेबल. तुझ्या बाजूच्या घरात कोण राहतो. हु लिव्स इन द हाऊस नेक्स्ट टू युअर्स. हु लिव्स इन द हाऊस नेक्स्ट टू युअर्स. मग काय झालं. वॉट हॅपन नेक्स्ट. वॉट हॅपन नेक्स्ट. आपल्यासमोर आता वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. वी हॅव नो वे अदर दॅन टू वेट नाव. वी हॅव नो वे अदर दॅन टू वेट नाव. मी त्याला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आय सॉ हिम विथ माय ओन आईज. आय सॉ हिम विथ माय ओन आईज. मला हे सफरचंद नको. मला ते सफरचंद पाहिजेत. I don't want these apples. I want those ones. I don't want these apples. I want those ones. मी माझी जुनी कार विकली आहे. ही नवीन कार आहे. I have sold my old car. This is new one. I have sold my old car. This is new one. जरा हळूहळू कर. कसली घाई आहे. Slow down. What is the rush? Slow down. What is the rush? काय त्रास आहे तुला बेटा. व्हॉट इज ट्रबलिंग यू डिअर. व्हॉट इज ट्रबलिंग यू डिअर. मी तुझं पुस्तक सोमवारी परत करते. आय विल रिटर्न युअर बुक ऑन मंडे. आय विल रिटर्न युअर बुक ऑन मंडे. तुला तळलेलं अन्न आवडतं का. डू यू लाईक फ्राईड फूड. डू यू लाईक फ्राईड फूड. हा घे तुझा पेन. हिअर इज युअर पेन. हिअर इज युअर पेन. हे घर रंगवायला किती खर्च येईल. हाऊ मच विल इट कॉस्ट टू पेंट दिस हाऊस. हाऊ मच विल इट कॉस्ट टू पेंट दिस हाऊस. तू मला 7 वाजता भेटू शकतोस का. कॅन यू मीट मी ॲट 7 o'clock. कॅन यू मीट मी ॲट 7 o'clock. आपण चहा घ्याल की कॉफी. वुड यू लाईक कॉफी ऑर टी. वुड यू लाईक कॉफी ऑर टी. काहीही चालेल. ईद वुड डू फाईन. ईद वुड डू फाईन. आणखी भाजी देऊ. मोर व्हेजिटेबल्स. मोर व्हेजिटेबल्स. नको. हां माझी प्लेट आधीच भरलेली आहे. नो थँक्स माय प्लेट इज ऑलरेडी फुल. नो थँक्स माय प्लेट इज ऑलरेडी फुल. तुझी नवीन शाळा कशी आहे. व्हॉट्स युअर न्यू स्कूल लाईक. व्हॉट्स युअर न्यू स्कूल लाईक. खूप छान आहे. ओ इट इज ग्रेट. ओ इट इज ग्रेट. मला वाटतं आपण आपली योजना बदलायला पाहिजे. आय थिंक वी नीड टू चेंज आवर प्लॅन. आय थिंक वी नीड टू चेंज आवर प्लॅन. तू थोडी वाट पाहू शकतोस का. कॅन यू वेट अ फ्यू मिनिट्स. कॅन यू वेट अ फ्यू मिनिट्स. नदीवर नवीन पूल बांधला जात आहे. अ न्यू ब्रिज इज बिंग बिल्ट अक्रॉस द रिवर. अ न्यू ब्रिज इज बिंग बिल्ट अक्रॉस द रिवर. माझं ऑफिस रस्त्याच्या त्या बाजूला आहे. My office is across the road. My office is across the road. आम्ही 5 सुमारास पोहोचलो. We reached at about 5 o'clock. We reached at about 5 o'clock.
त्याने विचारलं म्हणून मी सांगितलं. ही आस्क्ड सो आय टोल्ड. ही आस्क्ड सो आय टोल्ड. मला बाहेर जाता येऊ नये म्हणून त्याने मला खोलीत बंद करून टाकलं. ही शट मी इन अ रूम सो दॅट आय कुडंट गो आउट. ही शट मी इन अ रूम सो दॅट आय कुडंट गो आउट. पास व्हावं म्हणून त्याने खूप अभ्यास केला. ही स्टडीड हार्ड सो दॅट ही माईट पास. ही स्टडीड हार्ड सो दॅट ही माईट पास. सामना एक दोन मिनिटात सुरू होत आहे. द मॅच इज स्टार्टिंग इन अ मिनिट ऑर टू. द मॅच इज स्टार्टिंग इन अ मिनिट ऑर टू. तो वाचू शकत नाही आणि लिहू पण शकत नाही. ही कॅनॉट रीड ऑर राईट. ही कॅनॉट रीड ऑर राईट. तो जवळपास इतका उंच आहे. He is about this tall. He is about this tall. मी आता काळजी करणं सोडून दिलं आहे. I have stopped worrying now. I have stopped worrying now. मला ते पुस्तक दे. Give that book to me. Give that book to me. लहान मुलांना सांभाळण्यासाठी खूप संयम लागतो. You need a lot of patience to look after kids. You need a lot of patience to look after kids. मला ही उत्तरं तपासून हवी आहेत. I want these answers checked. I want these answers checked. तुला काही अडचण आली तर मला कळव जरा. If you come across any problem, let me know. If you come across any problem, let me know. आम्ही पेपर घेणं बंद केलं आहे. वी हॅव स्टॉप्ड टेकिंग अ पेपर. वी हॅव स्टॉप्ड टेकिंग अ पेपर. 4 वाजेपर्यंत या उताऱ्याचं भाषांतर करू शकाल का जरा? कुड यू ट्रान्सलेट दिस पॅसेज बाय 4 o'clock प्लीज. कुड यू ट्रान्सलेट दिस पॅसेज बाय 4 o'clock प्लीज. रोजचे तेच तेच रटाळ बोलणे टाळून इंटरेस्टिंग ॲडव्हान्स्ड इंग्लिश बोलता आली तर? म्हणूनच आजच्या या लेसनमध्ये आपण बघूया काही ॲडव्हान्स्ड इंग्लिश सेंटेन्सेस ज्यांच्या वापराने तुम्ही तुमची इंग्लिश लेवलअप करू शकता आणि अधिक फ्लुएंट साऊंड करू शकता. सो विदाउट मच फर्दर अडू लेट्स गेट गोईंग. एखाद्या वेळी अचानक जर तुमचा फ्रेंड तुमच्या समोर आला तर तुम्ही त्याची विचारपूस करता आणि त्याला म्हणता हे हाव यू, म्हणजेच कसा आहेस तू. ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये याला म्हणता येईल हाऊ इज इट गोईंग, म्हणजेच कसं चाललं आहे सगळं, कसा आहेस तू. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कोणाला कसा आहेस असं विचारायचं असेल तर हाऊ इज इट गोईंग ही ॲडव्हान्स फ्रेज वापरू शकता आणि बोलण्यातील तोचतोचपणा सहज टाळू शकता. काय तुम्ही तुमच्या अवतीभोवती असा एखादा व्यक्ती पाहिलाय जो दिवसभर सोफ्यावर लोळत पडलेला असतो, टी व्ही बघत असतो, काही ना काही खात असतो आणि निव्वळ टाइमपास करत असतो? अशा व्यक्तीला म्हणतात लेझी, म्हणजेच आळशी. ही इज अ लेझी बॉय, म्हणजेच तो आळशी मुलगा आहे. याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणता येईल ही इज अ काउच पटेटो. काउच पटेटो ही एक इडियम आहे ज्याचा अर्थ होतो असा एखादा व्यक्ती जो केवळ सोफ्यावर बसून दिवसभर टाइमपास करत बसलेला असतो आणि काहीही करत नसतो. सो डोंट बी अ काउच पटेटो. लेट्स मूव टू द नेक्स्ट सेंटेन्स. आपलं पुढचं वाक्य आहे आय एम लिसनिंग टू यू, म्हणजेच मी तुझं ऐकते आहे सगळं. याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणता येईल आय एम ऑल इयर्स. आय एम ऑल इयर्स म्हणजे मी पूर्ण लक्ष देऊन तुझं ऐकते आहे. तेव्हा कोणी तुम्हाला लेक्चर देत असेल, काहीतरी चांगलं समजावून सांगत असेल तर तुम्ही म्हणू शकता आय एम ऑल इयर्स, गो अहेड. एखाद्या वेळी असा एखादा प्रसंग येतो जेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची वेळ येते आणि जे करताना तुम्ही फार कम्फर्टेबल फील करत नाही, तेव्हा तुम्ही म्हणता आय एम फिलिंग नर्वस. याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणता येईल I have heart in my hands. जणू काही हृदय माझ्या हातामध्ये आलं आहे एवढी मी नर्वस फील करते आहे. तेव्हा पुढच्या वेळी असा प्रसंग फेस करताना आय एम फिलिंग नर्वस म्हणण्याच्याऐवजी तुम्ही म्हणू शकता आय हॅव हार्ट इन माय हँड्स. परीक्षेच्या काळामध्ये जर तुम्ही खूप वेळ टी व्ही बघत असाल, खूप खूप वेळ गेम्स खेळत बसले असाल तर तुमचे पेरेंट्स हमखास हे वाक्य म्हणतात, चल उठ अभ्यासाची वेळ झाली आहे.
म्हणतात ना, याला बेसिक इंग्लिशमध्ये म्हणता येईल इट्स टाईम टू स्टडी, म्हणजेच अभ्यासाची वेळ झाली आहे. पण ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणता येईल इट्स टाईम टू हिट द बुक्स. इट्स टाईम टू हिट द बुक्स हे एक इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे, म्हणजेच ह्याच्यामध्ये वाक्प्रचार वापरला आहे. इंग्लिशच्या इडियम्सचा अर्थ शब्दशः घेतला जाऊ शकत नाही, त्यामध्ये लपलेला अर्थ असतो. आणि म्हणूनच बऱ्याचदा ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये वेगवेगळे इडियम्स वापरले जातात. एखाद्या वेळी कोणीतरी तुम्हाला खूप मनातून चांगली मदत केली आहे, तेव्हा तुम्ही त्याला म्हणता यू आर व्हेरी काइंड. हे झालं बेसिक वाक्य. पण ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता यू हॅव हार्ट ऑफ गोल्ड. यू हॅव हार्ट ऑफ गोल्ड म्हणजेच तू किती काइंड, म्हणजेच प्रेमळ आहेस की मला तू एवढी मदत केली. पुढच्या वेळी तुम्हाला कोणी मदत केल्यावर तुम्ही त्याला म्हणू शकता यू हॅव हार्ट ऑफ गोल्ड. जर तुम्हाला कोणाला एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही बेसिक इंग्लिशमध्ये म्हणता आय वॉन्ट टू आस्क यू अ क्वेश्चन. पण ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणता येईल आय वॉन्ट टू पिक युअर ब्रेन, म्हणजेच तुला मला एक प्रश्न विचारायचा आहे. आय वॉन्ट टू पिक युअर ब्रेन. जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येमध्ये अडकला असाल तर तुम्ही म्हणता आय एम इन अ ट्रबल. ट्रबल म्हणजे समस्या. पण हे झालं बेसिक इंग्लिश. ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये याला म्हणता येईल आय एम इन अ फिक्स. आय एम इन अ फिक्स. एखाद्या वेळी अचानक ॲट द 11th आवर तुम्हाला कळतं की तुम्हाला पटापट तयारी करून तुमची बस, ट्रेन किंवा एखादी फ्लाईट पकडायची आहे. आणि तेव्हा सोबत येणाऱ्याला तुम्ही म्हणता हरी अप वी आर गेटिंग लेट, पटापट कर आपल्याला उशीर होतोय. ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये तुम्ही याला म्हणू शकता चॉप चॉप वी आर गेटिंग लेट. तेव्हा पुढच्या वेळी घाईच्या वेळी तुम्ही म्हणू शकता चॉप चॉप वी आर गेटिंग लेट. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अगदी मनासारखं सगळं घडत असेल तर तुम्ही त्याला म्हणता यू आर सो लकी, तू खूप भाग्यशाली आहेस. याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणता येईल यू आर सो जॅमी. सो जर तुमचा मित्र किंवा मैत्रीण खूप लकी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता यू आर सो जॅमी. शाळेतून कॉलेजमधून भागंभाग करून आल्यानंतर घरी आल्यावर तुम्ही म्हणता आय एम व्हेरी हंग्री, पटकन खायला काहीतरी दे, मला खूप भूक लागली आहे. याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणू शकता आय एम स्टार्विंग. आय एम स्टार्विंग. तुम्हाला एखादी गर्भवती महिला दिसली तर तुम्ही म्हणता शी इज प्रेग्नंट. पण ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये याला म्हटलं जातं शी इज एक्सपेक्टिंग अ बेबी. त्यामुळे अशी व्यक्ती जर तुम्हाला कधी दिसली तर तुम्ही म्हणा शी इज एक्सपेक्टिंग अ बेबी. डोंट यूज शी इज प्रेग्नंट. एखाद्या वेळी असं होतं ना, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आपण आपला पसारा काढतो आवरायसाठी आणि सगळी रूम टापटीप करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा जर अचानक अशा रूममध्ये कोणी आलं तर आपल्याला डिस्टर्बन्स नको असतो, तेव्हा आपण म्हणतो लीव्ह मी अलोन, म्हणजेच मला एकटं सोड. याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता गेट लॉस्ट. पण ऑफकोर्स हे वाक्य तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत किंवा तुमच्या लहान बहीण भावांसोबत वापरू शकता इनफॉर्मली, कॅज्युअली. गेट लॉस्ट म्हणजेच लीव्ह मी अलोन. जर एखादी गोष्ट तुम्हाला येत असेल, त्याच्यामध्ये तुमचा हातखंडा असेल, तर तुम्ही म्हणता इट्स व्हेरी इझी, हे खूपच सोपं आहे. त्याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणू शकता इट्स अ पीस ऑफ केक. इट्स अ पीस ऑफ केक ही एक इडियम आहे, म्हणजेच वाक्प्रचार आहे. ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये नेहमीच इडियम्स वापरले जातात, त्यामुळे पुढच्या वेळी जर एखादी खूप सोपी गोष्ट तुमच्यासमोर आली तर तुम्ही म्हणू शकता इट्स अ पीस ऑफ केक. एखाद्या वेळी तुम्ही अशा प्रसंगात अडकता जेव्हा तुम्हाला कळत नाही काय करावं काय करू नये, तेव्हा तुम्ही म्हणता आय एम कन्फ्यूज. ह्याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणता येईल आय एम मडल्ड अप. आय एम मडल्ड अप. तुमचा मित्र किंवा मैत्रीण एखाद्या समस्येमध्ये असेल, अस्वस्थ असेल, तर तुम्ही समजावून सांगता, म्हणता सगळं ठीक होईल, काम डाऊन, शांत हो. याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणता येईल पूल युअर सेल्फ टुगेदर. पूल युअर सेल्फ टुगेदर म्हणजे स्वतःला सावर, जे झालं ते विसरून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर. पूल युअर सेल्फ टुगेदर. परीक्षेला जाताना, एखादं चांगलं काम करताना, कोणाला शुभेच्छा देताना तुम्ही नक्की हे वाक्य वापरता गुड लक. हे झालं बेसिक वाक्य. यालाच ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता ब्रेक लेग. तेव्हा पुढच्या वेळी जर तुम्हाला कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील कॅज्युअली तुम्ही म्हणू शकता ब्रेक लेग. काही व्यक्तींना फार गंमत करायची सवय असते, पण अशी गंमत प्रत्येकालाच आवडेल असं नाही. त्यामुळे जर एखाद्याला ती गंमत आवडली नाही तर हा व्यक्ती त्याला म्हणतो हे काम डाऊन, आय वॉज जोकिंग. आय वॉज जोकिंग म्हणजे मी गंमत करत होतो. याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणता येईल आय वॉज पुलिंग युअर लेग, म्हणजेच मी तुझी गंमत करत होते. तुम्ही तुमच्या कामामध्ये खूप व्यस्त आहात, बिझी आहात,
आणि अचानक जर तुम्हाला कोणी बोलवलं तर तुम्ही म्हणता आय एम व्हेरी बिझी. ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणू शकता आय एम स्वॅम्प्ड. जर तुमची कोणी आपुलकीने विचारपूस केली तर तुम्ही बेसिक इंग्लिशमध्ये म्हणू शकता थिंग्स आर गोईंग वेल अप टिल नाव, म्हणजे सगळं चांगलं चाललंय आतापर्यंत. याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणू शकता सो फार सो गुड, म्हणजे सगळं चांगलं चाललंय. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही म्हणता गिव्ह मी मोर डिटेल्स. ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये हे वाक्य म्हणू शकता फिल मी इन. फिल मी इन म्हणजेच मला ह्याची अधिक माहिती दे. थंडीच्या दिवसांमध्ये पहाटे जर तुम्ही बाहेर वॉकला गेलात आणि कोणी विचारलं बाहेरचं वातावरण कसं आहे तेव्हा तुम्ही म्हणता इट्स व्हेरी कोल्ड टुडे. याला ॲडव्हान्स्ड इंग्लिश सेंटेन्समध्ये म्हणता येईल इट्स अ बिट नीपी टुडे. नीपी म्हणजे झोंबणारा वारा. आज झोंबणारा वारा आहे आणि खूप पोचणारी थंडी आहे. एखाद्या वेळी एखादी क्यूट गुबगुबीत व्यक्ती दिसली तर तुम्ही म्हणता शी इज व्हेरी फॅट, ती खूप जाड आहे. खरं तर हे वाक्य कुणालाही म्हणायला नको, पण तुम्हाला म्हणायचंच असेल तर ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये मोर पोलाइटली तुम्ही म्हणू शकता शी इज अ बिग बोन्ड. पुढच्या वेळी तुम्हाला असं कोणी दिसलं तर फॅटच्या ऐवजी बिग बोन्ड असं म्हणा. तुमच्यासाठी अगदी महत्व नसलेली एखादी गोष्ट असेल तर तुम्ही म्हणता आय डोंट केअर, म्हणजेच मला त्याची काळजी नाही. ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणू शकता सी इफ आय केअर, सी इफ आय केअर. तुमच्या एखाद्या क्लोज फ्रेंडने त्याच्या वेडिंग सेरेमनीसाठी जर तुम्हाला बोलवलं तर तुम्ही आवर्जून म्हणता आय विल कम नो मॅटर वॉट, काहीही झालं तरी मी येईल. ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये याला म्हणता येईल कम वॉट मे आय बी देअर, काहीही झालं तरी मी येईल. बऱ्याचदा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पटापट सगळं चांगलं व्हावं असं वाटतं. मला तर नेहमी असं वाटतं, काय तुम्हालाही असं वाटतं? अशा वेळी आपल्याला आपले मोठे आई वडील नेहमी पेशन्स ठेवायला सांगतात. ते म्हणतात वेट पेशंटली, सगळं ठीक होईल. वेट पेशंटली ह्याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणता येईल सिट टाईट, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. सिट टाईट, वेट पेशंटली. जर तुम्हाला म्हणायचं असेल माझी झोपेची वेळ झाली आहे, बेसिक इंग्लिशमध्ये म्हणता येईल इट्स टाईम टू स्लीप. पण ॲडव्हान्स्ड इंग्लिश वापरायची असेल तर तुम्ही म्हणू शकता इट्स टाईम टू हिट द सॅक. हिट द सॅक ही एक इडियम आहे ज्याचा अर्थ होतो झोपेची वेळ झाली आहे, इट्स टाईम टू हिट द सॅक. संभाषणानंतर कोणाच्या भेटीनंतर हमखास तुम्ही हे वाक्य वापरता सी यू सून. याला ॲडव्हान्स्ड इंग्लिशमध्ये म्हणता येईल कॅच यू सून. आजसाठी एवढंच. ही सगळी वाक्ये आपल्या भाषेमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. सतत सराव करत राहा. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. हा लेसन आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठीतून अगदी सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकण्याकरिता इंग्लिश बूस्टर्स विथ आरतीला फॉलो करा. हॅपी लर्निंग. बाय बाय.